विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं अकलूज इथं जवाब दो आंदोलन करण्यात आलं. नागपूर इथं सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या आदेशानं आणि राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयावर जवाब दो आंदोलनाचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार उपविभागीय कार्यालय अकलूज समोर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली जवाब दो धरणं आंदोलन करण्यात आलं. निवेदनात भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे अद्याप मोकाट कसा, कर्जाच्या बोजातून शेतकरी केव्हा मुक्त होणार, मोजे अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल डॉक्टर एम के इनामदार संग्रामनगर या हॉस्पिटलला असणारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही बंद केलेली आरोग्य योजना कधी सुरू करणार, गोरगरिबांवर झालेले विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज कधी माफ होणार, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि पेट्रोल डिझेलची दरवाढ केव्हा थांबवणार, या आणि अशा 12 मागण्यांचं उत्तर महाराष्ट्र शासनाला विचारण्यात आले असून या जवाब दो धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गानं करीत असलेल्या आंदोलनास योग्य उत्तर न मिळाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं निवेदनात म्हटलं आहे. निवेदनावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका संपर्क प्रमुख उमेश वाघमारे, युवक तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, युवक तालुका उपाध्यक्ष गुरु गायकवाड, युवक सरचिटणीस सागर झेंडे, अशोक कोळी, किरण भोसले, निखिल भोसले, निरंजन भोसले, राहुल बिडकर आदींच्या सह्या आहेत. हे निवेदन प्रांत कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार व्ही डी महाजन आणि अकलूजचे मंडलाधिकारी हरिभाऊ चांडोले यांनी स्वीकारलं.